मुलांनो लक्ष द्या, याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की एक आदिमानव जंगलामध्ये कंदमूळ आणि प्राण्यांची शिकार करायचा, कंदमूळ जमिनीतून काढायचा आणि प्राण्यांची शिकार करून ते तो कच्चं खायचा, त्याला ते भाजून खाणंही माहीत नव्हतं, तो आळणी खायचा. मग एक दिवस असंच भटकत असताना त्याने पाहिलं की एका ठिकाणी हरणं ठराविक जागी येऊन त्या झाडाचा बुंदा जो आहे तो चाटता. मग त्याने एकदा पाहिलं, त्याला त्याची वेगळी चव तिथे त्याच्या जीवेवर रेंगाळली. मग तोसुद्धा रोज चाटू लागला. मग त्यानं काय डोकं लावलं की तो त्या दगडाचे त्याने छोटे छोटे तुकडे केले आणि ते तुकडे घेऊन तो गुहेमध्ये गेला. त्याने ते गुहेत ठेवले आणि फळं कंदमुळं खाताना तो ते दगड चाटू लागला. त्याला एक वेगळ्या प्रकारची चव त्या ठिकाणी मिळाली. ते दगड आपण समजून घेतलं की काय होतं, ते होतं सैंदव मीठ, आहे की नाही, जे आपण भाजीमध्ये टाकतो. सैंदव मीठ म्हणजे जे उपवासाच्या दिवशी चालतं ते. मग त्याला एक युक्ती सुचली, त्याने ते तुकडे आपल्या गुहेमध्ये नेले. मग रोज चाटत असल्यामुळं एक दिवस असा आला की ते तुकडे संपले आणि मग तो पहिल्या ठिकाणी गेला. पहिल्या ठिकाणी गेला, त्याने तिथून ते दगड पाहिले, परंतु ती चव त्याला नव्हती. का नव्हती? कारण तिथं रोज हरणं येऊन चाटायचे. आता त्याला पहिल्यासारखं आळणी खायची वेळ आली, ते त्याला जमलं नाही आणि म्हणून तो त्या मिठाचा त्या दगडाच्या शोधामध्ये पूर्ण अरण्यभर जंगलभर फिरला. आणि एक वेळेस अशी आली की तो जंगलाच्या शेवटच्या टोकापाशी आला, ज्या ठिकाणी जंगल संपतं. इथपर्यंत आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलं. आता पुढे पान नंबर 50. त्याला दिसली एक वेगळ्या प्रकारची माती, ती खूप लांबवर पसरलेली होती आणि त्या मातीनंतर पाणीच पाणी खूप लांबवर पसरलेलं होतं की तिथे जाणं शक्यच नव्हतं. त्याला पुन्हा कुतूहल वाटलं. ते लांबवर पसरलेलं पाणी म्हणजे होता अथांग समुद्र आणि ती वेगळ्या प्रकारची माती म्हणजे वाळूंनी भरलेला समुद्राचा किनारा, जो या आधी मानवानं प्रथमच पाहिला होता. तो चालत चालत त्या समुद्राच्या पाण्यात गेला आणि काय आश्चर्य, ते पाणी त्याच्या हातापायांना झोबू लागलं. का माहीत आहे? आधी मानवाच्या हातांना आणि पायांना बरंच खरसटलेलं होतं. जंगलातले काटेकुटे दगड यामुळे पायांना बऱ्याच जखमाही झाल्या होत्या. त्यामुळे समुद्राच्या पाण्यामुळे झोंबणं सुरू झालं. त्याला आश्चर्य वाटलं, कारण नदीचं पाणी तर त्याला माहीत होतं, पण ते असं कधी अंगाला झोंबलं नव्हतं. मग पुन्हा त्यानं त्यावर विचार करायला सुरुवात केली. त्यानं थोडं पाणी पिऊनही पाहिलं आणि काय आश्चर्य, ती चव त्याला ओळखीची वाटली. त्याला खूप आनंद झाला. खनिज मिठाचा जो दगड त्याने चाटला होता, तशी चव या पाण्याची होती. बघा, मी तुम्हाला आधीच सांगितलं की मनुष्य प्राणी जो आहे तो एखाद्या गोष्टीचा शोध घेत असताना जोपर्यंत ती वस्तू ती गोष्ट त्याला मिळत नाही तोपर्यंत तो चैनने बसत नाही. आणि तेच झालं, तो फिरत फिरत त्या जंगलाच्या शेवटच्या टोकाजवळ आला आणि पाहतो तर काय की त्याला दूरवर पसरलेली माती दिसली, वाळू दिसली आणि त्या वाळूच्या पुढे अथांग पाणी दिसलं, ज्याला थांग नाही असा अथांग समुद्र. जिथपर्यंत पाहत होता तिथपर्यंत पाणीच पाणी होतं हेही त्याने पहिल्यांदा पाहिलं होतं. त्याला समजत म्हणजे त्यानं पाहिलं की इतकं पाणी. आणि मग तो हळूच त्या पाण्यामध्ये उतरला आणि मुलांनो काय झालं, तो पाण्यामध्ये उतरल्याबरोबर त्याच्या अंगाला आणि पायाला खाज सुटली. का सुटली असेल? कारण ते समुद्राचं पाणी जे असतं, ते समुद्राचं पाणी असतं खारट. कसं असतं? खारट. आणि याच्या हातापायांना जखमा झालेल्या होत्या. हा का चप्पल घालत होता का? हा का बूट घालत होता का? अरे हा कपडेच घालत नव्हता, तर चप्पल बूटचा काय प्रश्न आहे? मग याला काटेकुटे टोचलेले, दगडामुळं पायाला जखमा झालेल्या, आणि त्या जखमांना ते समुद्राचं खारं पाणी लागलं, लगेच त्याची आग झाली. आहे की नाही? बघा, मराठीमध्ये एक म्हण आहे की जखमेवर मीठ चोळणे. जखमेवर मीठ चोळणे म्हणजे एखाद्याला जर जखमा झालेल्या असेल आणि त्याच्यावर जर आपण मिठाचं पाणी टाकलं तर ती आग होते त्याला. तसा हा प्रकार झाला. तो परेशान झाला, तो पटकन बाहेरचा बाहेर आला, कारण त्याला नदी माहीत होती. तो नदीच्या पाण्यामध्ये उतरलेला होता, तिथे त्याने आंघोळ केलेली होती, त्याने मस्ती केलेली होती. ते पाणी कधी त्याच्या पायाला झोंबलं नाही,
कारण नदीचं पाणी खारट नसतं, समुद्राचं जे पाणी असतं ते खारट असतं. मग याने पाहिलं, हा पुन्हा आत गेला आणि त्याने त्या पाण्याचा घोट घेतला आणि मुलांना काय आश्चर्य, घोट घेतल्याबरोबर त्याला गुहेमध्ये जो दगड चाटायचा त्या दगडाची चव त्याला त्या पाण्याला लागली. कशात आली? पाण्यात आली. आणि मग त्याला समजलं की हे पाणी मिठासारखं खारट आहे आणि तो त्या पाण्याची चव घेऊ लागला. समजलं इथपर्यंत? आता पुढे मग त्यांना विचार केला, जेवण म्हणजे कंदमूळ, ती खाताना मधून मधून ते पाणी प्यायलं तर, पण ते त्याला काही जमेना, ती चव त्याला हवी होती, ते पाणी त्याच्या गुहेपर्यंत नेणंही त्याला शक्य नव्हतं. मग काय बरं करावं? मग पुन्हा त्यानं विचार करायला सुरुवात केली. मग त्यानं विचार केला की ज्याप्रमाणे आपण कंदमूळ खाताना दगड चाटायचो त्याप्रमाणेच कंदमूळ खाताना हे जर आपण पाणी पिलं तर, पण त्यानं ते पाणी गुहेमध्ये न्यायचं कसं? वॉटर बॅग होत्या का? पाण्याच्या बॉटल होत्या का? आज जसं आपल्या इथं जारनं पाणी येतं तसे जार होते का त्याच्याजवळ? त्याजवळ काहीच नव्हतं. मग ते पाणी त्यानं गुहेत न्यायचं कसं असा तो विचार करू लागला. बघा, सर्व प्राण्यामध्ये मी नेहमी सांगत असतो, फक्त मनुष्य प्राणी बुद्धिमान आहे, हुशार आहे. का? कारण त्याला डोकं आहे आणि डोक्यामध्ये मेंदू आहे, तो मेंदू त्याला विचार करायला भाग पाडतो. दुसऱ्या प्राण्यांनी एवढा विचार केला असता का? नाही. मग हा विचार करू लागला की हे पाणी गुहेपर्यंत न्यायचं कसं? त्याला एक युक्ती सुचली. त्यानं समुद्र किनाऱ्यावर जरा एक लांब खड्डा खणला, त्या समुद्राचं पाणी साठवलं, मग उन्हामुळे त्या पाण्याची वाफ झाली आणि त्या पाण्यातले क्षार म्हणजे सध्याचं आपण खातो ते मीठ त्या खड्ड्याच्या तळाशी राहिलं. मग त्या आदिमानवांना ते सहज आपल्या गुहेत नेता आलं आणि यानंतर आदिमानवांच्या जेवणात मस्त चव आली. बघा, लावलं की नाही डोकं? काय केलं त्यानं? समुद्र किनाऱ्यावर जरा लांब एक खड्डा खोदला, त्या खड्ड्यामध्ये त्या समुद्राचं पाणी साठवलं आणि जे सूर्यप्रकाश आहे, ऊन आहे, त्या उन्हामुळे त्या पाण्याची वाफ झाली आणि त्या पाण्यातले जे क्षार आहे, म्हणजे क्षार म्हणजे कोणतं? पाण्यातले क्षार जे आपण सध्या मीठ खातो ते त्या खड्ड्याच्या तळाशी जसंचं तसं राहिलं आणि ते वाळल्यानंतर त्या आदिमानवानं ते आपल्या गुहेमध्ये नेलं आणि अशा प्रकारे त्याला जेवणात पहिल्यासारखी चव येऊ लागली. समजलं सगळ्यांना? खूप चांगला धडा आहे मिठाचा शोध. सॉरी, म्हणजे आपण जे मीठ खातो त्या मिठाचा शोध कसा लागला हे या पाठामध्ये आहे. आता पहिल्या याच्यामध्ये मी तुम्हाला पान नंबर 49 शुद्ध लेखन लिहायचं सांगितलं, आता पान नंबर 50 शुद्ध लेखन तुम्ही लिहायचं आणि या पाठाचे शब्दार्थ आणि प्रश्नोत्तर मी देतो, ते तुम्ही दुपारी लिहायचे. आता आजपासून रोज आपल्याला पहिल्यासारखा नियमित अभ्यास सुरुवात करायचा आहे आणि आपल्या ग्रुपवर अभ्यास टाकायचा आहे. लवकरच तुमच्या वह्यासुद्धा मी चेक करण्यासाठी शाळेमध्ये मागवणार आहे, तेव्हा तुम्ही आजच्या तारखेपासूनचा जो केलेला अभ्यास आहे तो त्या वहीमध्ये पाहिजे आणि तो चेक करण्यासाठी आणायचा. समजलं सगळ्यांना? थँक्यू.